महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडनमध्ये महत्वाची बैठक. मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक. आठवडाभरात मुंबई भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. पळसपा फाटा ते सिंधुदुर्गपर्यंतचा घेणार आढावा. बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपली. आज पोलीस अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार. बदलापूर घटना आणि राज्यातील शाळांच्या सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा. पुढील आठवड्यात शाळांना कठोर नियमावली लागू केली जाणार. पालकांच्या सूचना सकारात्मक पद्धतीनं घ्यायला हव्यात. सरकारनं एक नियमावली करायला हवी जेणेकरून अशा घटना घडणार नाही. बदलापूर घटनेवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. पोलीस फक्त सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत असं नसतं तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती. बदलापूर घटनेवर जयंत पाटलांचा हल्ला. महिलांना रिव्हॉल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी. दोन तीन लोक मेले तरी चालतील पण चुकीचा माणूस वाचू नये. शिवसेनेच्या नानकराम निर्धानींचं हिंदू समर्थन मोर्चामध्ये वक्तव्य. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी असं सत्तेत असलेल्या आमदारांना वाटत असेल तर यावरून राज्याची परिस्थिती काय हे दिसतं. शिंदे गटाचे नानकराम निर्धानींनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांची टीका. महिलांसाठी कठोर कायदे केले जात आहेत. FIR दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्याय संहितेतून आम्ही दूर केल्या. FIR सुरू केल्यानं आता जलद प्रतिसाद मिळेल पंतप्रधानांचं वक्तव्य. पुण्यात आता गुन्हेगार पोलिसांना घाबरत नाहीत का. सुप्रिया सुळेंचा एक्स अकाउंटवरून सवाल. पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह खातं अपयशी ठरल्याची सुप्रिया सुळेंची टीका. आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संभाजीनगरच्या विविध मतदारसंघात घेणार सभा. आमदार रोहित पवार आज अमरावती दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेणार मेळावा. मुंबईतील नगरसेविका संध्या दोषी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुंबईतील 80 नगरसेवक आपल्याकडे. त्यातील 50 नगरसेवक हे ठाकरे गटाचे. एकनाथ शिंदेची माहिती. ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत मोदींच्या स्वागताला. एकीकडे अंबादास दानवेंचं विमानतळाबाहेर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राजपूत मोदींच्या स्वागताला गेल्यानं चर्चेला उधाण. अंबादास दानवे विमानतळ बाहेर आंदोलन करणार होते याची कल्पना नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्व जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रण दिलं होतं. उदयसिंग राजपूत यांचं स्पष्टीकरण. श्रीजय चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज. अशोक चव्हाण आणि श्रीजय यांची सर्वप्रथम ABP माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी. विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. मला भाजपापासून धोका आहे याबाबत मी सरकारला पत्र देऊन सिक्युरिटी मागितली मात्र मला सिक्युरिटी देण्यात आलेली नाही. नवी मुंबईतल्या मेळाव्यात नाना पटोलेंचा आरोप. लूट थांबवून जनहितासाठी कामं करा अन्यथा श्रीलंका बांगलादेशसारखी परिस्थिती ओढवेल. नाना पटोलेंचा राज्य सरकारला इशारा. राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कार्यकर्ता राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं बाहेर काढलं. अकोल्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले. मनसे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांची कॅश आणि राज ठाकरे यांच्यासोबत आलेले सहकारी यांचा आयफोन देखील चोरट्यांनी चोरून नेला. राज ठाकरेंजवळ जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं. अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयातली घटना. संबंधित कार्यकर्त्याकडून सुरक्षा कठडे तोडण्याचा प्रयत्न. अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या कुटुंबियांची राज ठाकरेंकडून भेट. यापूर्वी अमित ठाकरेंनीही मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
जेलमधून सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पहिल्यांदाच मालेगावात, कार्यकर्त्यांकडून हिरेंचं जंगी स्वागत, हिरेंकडून शक्तीप्रदर्शन। जालन्यात स्टील कंपनीमध्ये स्फोट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी, कंपनी मालक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा दानवेंचा आरोप। एकीकडे वन नेशन वन इलेक्शन म्हणायचं आणि महाराष्ट्र हरियाणाच्या निवडणुका वेगळ्या घ्यायच्या, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। भंडारा जिल्ह्यात काँग्रेसच्या अंतर्गत दुपळी असल्याचा प्रकार, जिल्हा काँग्रेस कमिटीला विश्वासात न घेता तालुका काँग्रेस कमिटीनं घेतला माजी जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम। सार्वजनिक बांधकाम विभागाची पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी, आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करोडो रुपयांचं टेंडर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू, मार्च 2024 पासून अंमलबजावणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, 25 कोटी ज्येष्ठांना लाभ मिळणार। मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। आमदार राहुल कुल यांच्या पाठपुऱ्याला मोठं यश, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। रायगडच्या रोह्यात साकारणार शिवछत्रपतींचा सर्वात उंच पुतळा, चबुतळ्यासहित पुतळ्याची उंची 50 फूट, शिवसृष्टी परिसरात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण। 7015 कोटींच्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता, तब्बल 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होणार। अहमदनगरमध्ये वंजारी समाजाचं दुसरं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, विविध जाती धर्माच्या साहित्यिकांचा गौरव। भंडारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत मेळावा, माजी मंत्री श्रीपाद नाईक यांची मेळाव्याला हजेरी, भंडारी समाजानं एकत्र यावं मेळाव्यातून आवाहन। विक्रोळीत शिवसेना शिंदे गटाचे भाग्येश डोंगरे यांच्याकडून आयोजित भव्य सराव दहीहंडी उत्सव संपन्न, सराव शिबिराला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा मनसेकडून निषेध, घटनेच्या निषेधार्थ बदलापूर आणि डोंबिवलीतील मनसेच्या मानाच्या दही हंड्या रद्द, मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती। पंढरपूरमध्ये जयसे मोहिते पाटील यांच्याकडून श्रावणी महोत्सवाचं आयोजन, जुन्या परंपरा आणि खेळ नवीन पिढीला माहीत व्हावे यासाठी आयोजन। देशातील पहिली विजेवर चालणारी एलिव्हेटेड बस सेवा नागपुरात सुरू होईल, रिंग रोड 50 किलोमीटरपर्यंत ही खास बस सेवा चालू जाईल, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। साईबाबांच्या साईनगरीला मिळणार नवी ओळख, शिर्डी शहराचा 50 मेगावॅट असलेला वीज पुरवठा आता सौर ऊर्जेवर होणार, शिर्डी सौर ऊर्जेवर चालणारं देशातलं पहिलं तीर्थक्षेत्र ठरेल। गणेशोत्सवापूर्वी मुंबईत पोलिसांचे हात होणार बळकट, सप्टेंबर आधी हे 7000 हून अधिक पोलीस मुंबई पोलीस दलात सेवेत कार्यरत होणार। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस, 4 सप्टेंबरला नितेश राणेंमार्फत एक्सप्रेस सोडण्यात येणार, 28, 29 आणि 30 ऑगस्टला बुकिंग करण्यात येईल। आजही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रात काही भागात असे मुसळधार पावसाचा अंदाज। पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळाची परिस्थिती, पश्चिम बंगाल उडीसा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 31,000 क्युसेकनं विसर्ग, आवश्यकतेनुसार विसर्गात बदल होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी आणि वीर धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यानं पंढरपूर शहरासह 43 गावांना पुराचा धोका वाढला, प्रशासन अलर्ट मोडवर। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं विसर्ग सुरूच, रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर आलं पुराचं पाणी। धुळ्यात पावसाभावी करपून जाणाऱ्या पिकांना आता जास्त पावसाचा फटका, सततच्या पावसामुळे पिकं सडण्याची भीती। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 52,308 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
कुंभात नदीला आलेल्या पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला. नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस, बहुतांश नद्यांच्या पातळीत वाढ. शहादा तालुक्यातील गोमाई नदीला 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर. पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस, पूल पाण्याखाली गेल्यानं देहरजे शील झडपोली गावांचा संपर्क तुटला. जोरदार पावसामुळे भामा नदीला पूर, खेड तालुक्यातल्या काळूस भोसे रस्त्यावरचा पूल पाण्याखाली. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आडोळ प्रकल्प तुडुंब, अनेक गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली. मुलुंड कोर्टातील दंडाधिकारी वकिलांच्या वर्तनावर उगाच भाष्य करून असल्याचा महिला वकिलाचा आरोप. मुंबईतील चालीरीतींशी थोडं जुळवून घ्या, वकिलांच्या वर्तनावर अनावश्यक भाष्य करू नये, हायकोर्टाचा सूचनावजा इशारा. मानपाडा परिसरात 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना घटना घडली. आरोपी धर्मेंद्र यादवला अटक. चंद्रपूरमध्ये उधारी वसूल करण्यासाठी 16 वर्ष अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानं प्रकार उघडकीस. आरोपीवर पोस्को आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं, जयंत पाटलांचं मत. नागपुरात जुन्या वैमनस्यातून बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा तरुणाचा आरोप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. देशभरात कृष्ण जन्माष्टमीचे वेद. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरीसह विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी होणार. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढची बैठक 29 ऑगस्टला. या बैठकीत हरियाणाच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमधील भाजपा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या यादीत 50 हून अधिक उमेदवारांची नावं असण्याचा अंदाज. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुन्हा लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदी निवड. पासवान यांच्या सक्षम नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्वास. लोक जनशक्ती पार्टीचं ट्विट. दिल्लीतील सत्यनिकेतन परिसराच्या कॅफेमध्ये गोळीबार. कॅफे व्यवस्थापकाशी झालेल्या भांडणातून पिस्तूल काढून हवेत गोळीबार. पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला. तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध. स्त्रियांच्या आवाजावर आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरे उघडे ठेवण्यावर बंदी. मोठा वाद निर्माण. ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचं निधन. 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आदिपुरुष सिनेमात आशा शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.